जिथे शिंदेंचा विद्यमान खासदार तिथे भाजपा बार्गेनिंग करतय आणि स्वतः शड्डू ठोकतय. मावळ निसटला तर समजून जा शिंदेंना मुख्यमंत्री केल्याची किंमत मोजतय. श्रीरंग बारणे यांचा पत्ता कट करण्यासाठी भाजपचा स्ट्रॉंग प्लेअर तिथे आधीच फिल्डिंग लावून बसला. तिकडे अजित पवारांचं पुत्रप्रेम मध्ये आलंच तर दादा नाराज होतील आणि जसं अर्थमंत्री पद घेतलं तशीच जागा सुद्धा वळवतील. नेमकं घडलंय का? मावळ लोकांच्या लक्षात का राहिलं? कारण त्या ठिकाणी खुद्द अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. पार्थ पवार यांचा पराभव होऊ शकत नव्हता कारण पवार घराण्यातील कुणाचाही पराभव आतापर्यंत झालेला नव्हता. पण लोकांनी विचारलं वैयक्तिक पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय, तर लोक म्हणाले, काहीच त्यातील लोक म्हणाले की अजित पवारांचं कर्तृत्व तेच त्यांच्या मुलाचं कर्तृत्व. आणि या सगळ्या घडामोडींमुळे मावळ लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला. अटीतटीच्या लढतीत श्रीरंग बारणे हे विजयी झाले, परंतु आता 2024 सुद्धा असं चित्र नसणार आहे. त्यावेळी श्रीरंग बारणे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून होते, आता ते एकनाथ शिंदे गटाकडून आहेत. आणि अशामध्येच मावळमध्ये आणखी भाजपाचे काही स्ट्रॉंग प्लेअर आहेत जे आधीपासूनच फिल्डिंग लावून बसलेले होते आणि त्याचाच काही प्रमाणावरती ट्रेलर काढ दिसला. काल काय झालं? पुण्याच्या मावळमध्ये आगामी लोकसभेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आगामी मावळ लोकसभेसाठी इच्छुक आहेत, तशी त्यांनी इच्छा बोलून देखील दाखवली. असं असताना आता उर्से टोलनाका येथे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून फलक लागलेत. मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुती असलेल्या नेत्यांचा डोळा असल्याचं पुन्हा एकदा बघायला मिळतंय. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी याआधीच मावळ लोकसभेवर दावा केला असून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली. तर दुसरीकडे भाजपचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त उर्से टोलनाक्यावर भावी खासदार अशा पद्धतीचे फलक लावण्यात आलेले आहेत. आणि अजित पवार यांनी देखील मावळ लोकसभेवरती नुकताच दावासुद्धा केलेला आहे. मग अशा सगळ्या घडामोडींमध्ये महायुतीत मावळ लोकसभेवरून वाद होण्याची चिन्ह आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मावळ लोकसभेवर दावा ठोकला. मावळ लोकसभासाठी उमेदवारी नेमकं कोणाला मिळणार हे आगामी काळच ठरवेल. सध्या तरी बाळा भेगडे यांच्या भावी खासदाराच्या फलकामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे मात्र टेन्शन वाढलंय. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला. तर आता याच लोकसभेवर महायुतीतील तिन्ही पक्षांचा डोळा असल्याचं यानिमित्तानं पुढे आलंय. तिन्ही पक्षांमध्ये मावळ लोकसभेवरून पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मावळचे लोक नेमकं कोणाला TRP देणार, कोणाला स्वीकारणार आणि कोणाबाबत काय मत बनवणार हे सुद्धा महत्वाचं आहे. पार्थ पवारांविरुद्ध श्रीरंग बारणे निवडून येऊ शकले, कदाचित त्यावेळी त्यांच्यावरती कोणता डाग नव्हता, मात्र आता त्यांच्यावरती गद्दारीचा डाग लागलेला. त्यामुळे मावळ काय निर्णय घेणार हे पाहणंही गरजेचं आहे. तर दुसरीकडे त्या ठिकाणी विद्यमान आमदार हे सुनीलांना शेळके जे अजित पवार गटाचे, त्यांनी सुद्धा जर त्यांचं माप शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाकडून जर झुकवलं तर श्रीरंग बारणे यांचा विजय होण्याचा मार्ग सोपा होईल. पण मात्र जर का यामध्ये सुद्धा गेम झाला तर बाळा भेगडे सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रॉंगली लीड करतील. बाकी मावळमधील नेमकं चित्र काय आहे हे मावळचे लोक अधिकपणे स्पष्ट करतील. कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.